3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडणारा मुकर्रब खान उर्फ शेख निजाम याचा अंत कसा झाला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब बादशहाचे आक्रमण अधिकच तीव्र होत गेले. इतके की नवे छत्रपती राजाराम महाराज यांना आपल्या काही सहकाऱ्यांसह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला. कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव या चौघांवर सोपविला होता. या चौघांनी संभाजी महाराजांच्या हत्येने खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूशी लढण्याचा उत्साह पैदा केला आणि हळूहळू मुघलांच्या ताब्यात गेलेला मुलूक सोडवण्यास प्रारंभ केला. ते विजया पाठीमागून विजय मिळवत गेले. राजाराम महाराज जिंजीच्या मार्गावर असताना रामचंद्र पंताने पन्हाळ्यापासून वसंतगडापर्यंत लष्करी मोहीम काढून स्वराज्यातील मोगलांनी जिंकून घेतलेली अनेक गडकोटठाणी सोडवली. तथापि मोगलांनी पुन्हा जोर करून आपल्या फौजा या प्रदेशामध्ये घुसून काही गडकोट व ठाणी ताब्यात घेतली होती. शेख निजाम उर्फ मुकर्रब खान या कोल्हापूरच्या मोगल ठाणेदाराने पुढे होऊन पुन्हा तळ कोकणातील संगमेश्वर हे ठाणे जिंकले होते. आता मराठ्यांनी ही गडकोट ठाणी आपल्या कब्ज्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम आखली. या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव अशा चौघांनी केली. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोगलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर पुन्हा ताब्यात आणणे हा होता. संगमेश्वर या ठिकाणी असलेल्या शेख निजाम उर्फ मुकर्रब खान याच्यावर संताजी घोरपडे आणि शंकराजी नारायण यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर 1689 मध्ये हल्ला चढवला. मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली, पण संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यांनी कच खाल्ली आणि मोगल रणांगण सोडून वाट दिसेल तिकडे पळू लागले. मुकर्रब खानाला तलवार आणि भालाच्या जखमा झाल्या आणि त्याचा मृत्यू झाला आणि तो जगाच्या इतिहासातून गायब संताजी घोरपडे आणि शंकराजी नारायण यांनी केला. मुकर्रब खानाचा मुलगा खाने आलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता. या लढाईमध्ये मराठ्यांचे 700 तर मोगलांचे 400 जण कामी आले, परंतु मराठ्यांनी मोगलांचा दारुण पराभव केला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडणाऱ्या मुकर्रब खानाचा उर्फ शेख निजामाचा मराठ्यांनी अंत केला.